तर जनावरन सुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे। आणि मी जनावरन का म्हणतो कारण शेतकऱ्यांची बरीच जनावरन असतात आणि म्हणून संजय राऊत साहेब कुठल्या अर्थाने काय म्हणतात मला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता वाटत नाही। सर ते हे म्हणाले सांगलीमध्ये बदल हवा आहे जनतेलाच बदल हवा आहे सांगलीमध्ये संजय राऊत नी बदल म्हणजे बरोबर आहे ना। गेले 14 ला तिथे भाजपचे खासदार निवडून आले 19 ला भाजपचे खासदार निवडून आले आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही एक सक्षम उमेदवार मी सांगितलं वारंवार की सांगली जिल्ह्याची जी परंपरा आहे ती स्वर्गीय वसंतदादांपासून स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब असतील माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील या सगळ्या नेतृत्वाने सांगलीतल्या लोकांचा आशीर्वाद घेऊन काँग्रेस पक्षाच्या विचारधारेतून सांगलीच्या मातेतून महाराष्ट्रामध्ये मोठं काम केलं अनेक क्षेत्रांमध्ये काम केलं कृषी असेल सहकार क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल हे सगळ्या महाराष्ट्राला त्याची कल्पना आहे महाराष्ट्र त्याला साक्षीदार आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही विशाल पाटलांच्या रूपाने सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या खातर आणि लोक काँग्रेस पक्षाच्या साठी आम्ही या ठिकाणी हा उमेदवार दिलेला आहे। तुम्ही म्हणता की सांगलीचा इतिहास भूगोल अनेकांना माहित संजय राऊतांना माहित नाही का ज्या अर्थी तुम्ही नाही या असले प्रश्न विचारण्यात अर्थ नाही मी म्हणतो महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगली जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल माहित आहे। हे उघड आहे परवा म्हटले की एका जागेवरून काँग्रेसला पूर्ण महाराष्ट्रात भोगावं लागू शकते हा अप्रत्यक्ष काँग्रेसला इशारा आहे सांगली नाही आम्हाला कुणी इशारा देऊ नये इशारा देण्याची आवश्यकता नाही। काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात हा काँग्रेस पक्ष काही 125 वर्षाचा एक राष्ट्रीय पक्ष आहे देशाच्या